नमस्कार मित्रांनो, रूजवेल्ट म्हणतात की आज मी जो कुणी आहे किंवा जे काय आहे हे केवळ आणि केवळ मी कोणत्या गोष्टी निवडल्या ह्यावरतीच अवलंबून आहे. मित्रांनो, समजा आपणाला लंडनला जायचं आहे तर माझ्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत. ते म्हणजे एकतर मी बाय रोड जाऊ शकतोय, बाय सी किंवा बाय वॉटर जाऊ शकतोय, किंवा बाय एअर जाऊ शकतोय. ह्यातील समजा मी बाय एअर हा पर्याय निवडला तर आता माझ्याकडे विमानाने जाण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. पण मी हे नक्कीच ठरवू शकतोय की माझा प्रवास कसा होईल किंवा तो कसा असावा, तिथं पोचल्यानंतर मी काय करू शकतोय हे आपलं आपण ठरवू शकतोय. मित्रांनो, आपल्या आयुष्याचंही थोडंसं असंच आहे. मित्रांनो, आपलं आयुष्य काय आहे किंवा काय असू शकतं हे आपल्या निवडलेल्या पर्यायावरतीच अवलंबून असतं. आपण आपल्या आयुष्यात पर्याय निवडताना आपला व आपल्या सभोवताली आपल्यावरती अवलंबून असणाऱ्या लोकांचा विचार करून पर्याय निवडायला शिकलं तर खूप छान होईल. मित्रांनो, एखाद्या ज्ञानी माणसाचा सल्ला घेणं, आपल्या चुकांमधून शिकणं आणि एका सकारात्मक दिशेने मार्गक्रमण करणं ह्यातच तर खरा शहाणपणा दडलाय ना. मला हे जमेल का, मग असं झालं तर, मग तसं झालं तर, असं म्हणत बसून आपलं आयुष्य प्लीज थांबवू नका. मित्रांनो, आपल्या आयुष्याच्या नावावरती स्वार व्हायला शिका आणि आपण जे बदलू शकतोय ते बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि जे बदलू शकत नाही त्यावर विनाकारण आपला खूप वेळ व ताकद वाया घालवू नका. आपण निवडलेल्या पर्यायांचा आपल्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, आता हेच बघा, आपण काय खावं हे जर आपणाला नीट निवडता आलं तर आपणाला चांगलं आरोग्य मिळू शकतं. पण तेच जर आपणाला नीट निवडता नाही आलं तर आपलं आरोग्य ढासळू पण शकतं. त्यामुळेच आम्ही म्हणतोय मित्रांनो, आपणाला मिळालेल्या पर्यायामधून योग्य तोच पर्याय निवडा आणि आपलं आयुष्य बदलून टाका. म्हणूनच म्हणतोय मित्रांनो, शांततेच्या काळात भरपूर कष्ट करा, भरपूर घाम गळा, जेणेकरून युद्धाच्या काळात किंवा संकटाच्या वेळी आपणाला कमीत कमी रक्त सांडावे लागेल. आशा करतो की या व्हिडिओमधून आपण जे काय शिकलात ते आपल्या रोजच्या जीवनात वापरायला शिकाल व आपलं आयुष्य अजून समृद्ध करण्याचा प्रयत्न कराल. ह्याबरोबरच आपल्या प्रियजनांनाही त्यांचं आयुष्य समृद्ध करायला मदत करा. ती मदत तुम्ही कशी करू शकताय तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल. आणि शेवटी एवढंच म्हणेन, अजून जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी युजफुल इन्फॉर्मेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळत राहील.